नमस्कार. लॉकडाऊन झालेला आहे, पुढे आपल्या नोकरी चिंता वाटते आहे, इव्हन अर्थव्यवस्था पण डाऊन होत चाललेली आहे. भारताचीच नाही तर जगभराची अर्थव्यवस्था डाऊन होत चाललेली आहे. चिंता वाटते पुढे माझ्या नोकरीचं काय होणार किंवा तुमचा व्यवसाय कसा, व्यवसायाचं काय होणार, आर्थिकदृष्ट्या मी कसं कोणास कसं स्वतःला सांभाळू, चिंता वाटते. नमस्कार, माझं नाव शशांक रावले आहे. मी आजचा जो मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवत आहे हा एकदम फोकसने तुम्ही नीट ऐका. भरपूर अनेक गोष्टी मी तुमच्यावर मी शेअर करणार आहे, ज्याने का आत्ताच्या आपल्या देशावरती जे आर्थिक संकट आलेलं आहे किंवा जे पुढे जाऊन येणार आहे त्यातनं नेमकं कसं सावरायचं याचं मी तुम्हाला ज्ञान देणार आहे. हे मला सांगण्याचा हक्क का आहे, कारण मी स्वतःच्या आयुष्यात ते सगळं मी अचीव्ह केलेलं आहे. आज लॉकडाऊन आहे, इव्हन मी पण स्वतःच्या माझ्या घरी आहे, तरी देखील मला आर्थिकदृष्ट्या कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, कारण मी अनेक गोष्टी तशा फॉलो केलेल्या, माझ्या आधीच्या आयुष्यात मी पूर्ण फॉलो केलेल्या, आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी ऑलरेडी स्वतःची तयारी केलेली होती. आणि आज हे असं संकट आलेलं आहे, ओके, सो त्यामुळे मला कुठलाही आर्थिक प्रॉब्लेम हा होत नाही आहे, ओके, कारण मी ऑलरेडी त्या गोष्टीसाठी मी तयार होतो. मग मी नेमक्या अशा कोणकोणत्या गोष्टी फॉलो केल्या आज हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आज मी माझ्या मारुती अर्टिगा ह्या गाडीमध्ये बसलेलो आहे. लेफ्ट साईडला पण माझीच गाडी आहे, होंडा सिविक आहे, आणि इव्हन समोर देखील माझीच गाडी आहे, फोर्ड एंडिवर ही माझी गाडी आहे, तुम्ही समोर बघू शकता. आणि माझ्या मारुती अर्टिगा या गाडीमध्ये बसून मी तुमच्यावर आज मी संवाद साधत आहे. गाडीमध्ये हे व्हिडिओ घेण्यामागचं कारण असं आहे की आज सगळीकडे लॉकडाऊन आहे, आणि लॉकडाऊनच्या काळात आम्ही स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे, ज्या लोकांसाठी आर्थिक चणचण जाणवते किंवा पुढे काय माझं हे हा विचार मला, त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. संध्याकाळची 6:30-7:30 जवळपास वेळ झालेली आहे, सूर्य मावळायला आलेला आहे, म्हणून आम्ही गाडीमध्ये लाईट लावून आम्ही हा तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ हा लोड करत आहे. तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नीट पहा, आणि आवडला तर नक्कीच आपल्या फ्रेंड्स बरोबर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, कारण अनेक गोष्टी मी तुमच्यावर या व्हिडिओमध्ये डिस्कस करण्याची, मला आयुष्यभर त्या गोष्टी मला कामाला येणार आहेत. भले आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला सेटल नसेल केलं किंवा तुम्हाला थोडी चणचण जाणवत असेल, पण आज आपल्याला कुठे जाग आलेली आहे. मी जे आता तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे की आर्थिकदृष्ट्या आपल्या कसं सांभाळायचं आणि मी कोणत्या गोष्टी फॉलो केल्या ज्याने का आज मी भरपूर चांगलं मी आर्थिक यश कमवलेलं आहे, आणि आज जाऊन किती दिवस हे लॉकडाऊन राहिलं, किती दिवस काम बंद राहिलं, तरी मला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. मग मी अशा कोणकोणत्या गोष्टी फॉलो केल्या तुम्हाला मी आज सगळं सांगणार आहे, ते तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि मी शॉली बोलू शकतो की जे मी अचीव्ह केलेलं आहे ते तुम्ही देखील आयुष्यामध्ये फायनान्शियल दृष्ट्या तुम्ही अचीव्ह हे करू शकता. लक्षात घ्या, फायनान्शियली व्हिटॅमिन एम, ज्याला आपण पैसे बोलतो, जर व्हिटॅमिन एम म्हणजे मनी जर आपल्याकडे नीट चांगल्या रीतीने असेल तर आपलं डोकं देखील चांगलं चालतं, आणि कुठलाही जरी फायनान्शियल प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये आला, सॉरी, किंवा कुठलाही बाकी इतर प्रॉब्लेम आला तरी पण आपण इझिली सांभाळू शकतो जर आपल्याकडे व्हिटॅमिन एम प्रॉपरली असेल तर. म्हणून तुम्हाला मी सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगायच्या मी कोणकोणत्या गोष्टी फॉलो केल्या ते. तर पहिलं म्हणजे लक्षात फ्रेंड्स, मी आज ज्यावेळी लॉकडाऊन आहे पण ज्यावेळी सर्व सुरळीत चालू होतं, आमचं इन्कम पण भरपूर चाललं, आजही आमचं इन्कम भरपूर आहे, आज भरली लॉकडाऊन आहे, कुठली इन्कमची कमी नाही, सगळं प्रॉपरली आम्हाला इन्कम येते, ते कसं येते तुम्हाला पुढे जाऊन सगळं सांगणार आहे. पण ज्यावेळी सगळ्या गोष्टी नीट चालू होत्या, अनेकदा लोक एक प्रॉब्लेम क्रिएट करतात, ते म्हणजे मी अनेक लोकांना पाहिल्या फ्रेंड्स की सध्या काय चाललंय, सध्या आपली जी गरज आहे तेवढाच विचार करतात, फ्युचर प्लॅन नाही करत, किंवा सध्या चायनीमध्ये किंवा स्वतःचं लाईफ एकदम चांगलं करण्यामागे ती लोक ओव्हरहेड्स भरपूर वाढवून ठेवतात आणि स्वतःचं लाईफ एकदम चांगलं करतात. पण हे सगळं आजचं लाईफ, आजचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्याच्या नादात मग मी फ्युचरसाठी मी काय जमा करून ठेवलेलं आहे, किंवा फ्युचरमध्ये माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नीट असेल की नाही याचा कोणी विचार करत नाही किंवा फार कमी विचार करतात. पण अशा फ्रेंड्स, माझे आयुष्यभर एक माझी सवय होती, ती म्हणजे मी जी काय आपल्या आयुष्यात आजही पावलं उचलतो, आज लॉकडाऊनमध्ये पण जी मी पावलं उचलते माझ्या आयुष्यामध्ये, ती सगळी मी फ्युचरच्या दृष्टिकोनात मी पावलं उचलतो. कधी मी शॉर्ट टर्म विचार ठेवतच नाही, आणि माझा लॉंग टर्म विचार असतो ते एक एक पाऊल मी फ्युचर दृष्टिकोनात उचलतो. फ्युचर प्रेझेंट आपल्या हातात आहे, प्रेझेंट मी कसंही मॅनेज करू शकतो, पण फ्युचरमध्ये काय होणार आपल्याला काय माहिती. आज जसं मी विचार केलेला की बाबा माझा व्यवसाय नसेल तर, किंवा मी फिजिकली किंवा मेंटली डिसेबल झालो तर, किंवा मी जिवंत नसेन तर, हे असा विचार केलेला. पण हे कोरोनासारखं, COVID-19 संकट आपल्या देशावरती येईल ह्याचा मी किंवा तुम्ही विचार केलेला का? नक्कीच आपण केलेला नव्हता, पण आपल्या देशावर संकट आलंय. आज मी वाईफला माझ्या तेच बोललो की आज आपण ही सगळी तयारी करून ठेवलेली होती, म्हणून हे संकट आलेलं असता देखील आपल्याला आर्थिकदृष्ट्या कुठलाही प्रॉब्लेम होत नाहीये. सो ही आर्थिक साक्षरता मला तुमच्यापर्यंत देखील पोहोचवायची आहे, जेणेकरून तुम्ही पण त्या सगळ्या गोष्टी आयुष्यात फॉलो केल्या की तुम्ही एक चांगला आर्थिक यश कमवू शकता. तर जसं मी बोललो मी कायमरित्या फ्युचरचा विचार केला, फ्युचरच्या आयुष्यात पावलं उचलली, आणि त्यामुळे मी आज मी भरपूर चांगला आपलं आयुष्य स्टेबल झालेलं आहे. सेकंडली म्हणजे ज्यावेळी माझ्या हातात काळ होता, ज्यावेळी मी माझ्याकडे मेहनती घ्यायची ताकद होती, त्यावेळी माझ्या आयुष्यात भरपूर मेहनत घेतली, भरपूर अभ्यास केला, भरपूर रिसर्च केला,
भरपूर लोकांना चांगल्या दृष्टिकोनाने मी हेल्प केली आणि मी स्वतः पण ग्रो झालो आणि माझ्या लोकांना देखील मी ग्रो केलं. सो ज्यावेळी माझ्या हातात वेळ होती त्यावेळी मी भरपूर हार्डवर्क केलं, त्याचं फळ आज मला मिळतंय. अनेक लोक ज्यावेळी वेळ असते, स्पेशली यंगस्टर्स, मी पाहिलेलं आपलं यंग एजचं वय, ज्यावेळी त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे, त्यांनी चांगला नोकरी व्यवसाय केला पाहिजे, त्यांनी चांगला डेव्हलपमेंट केली पाहिजे स्वतःची, त्यावेळी ते नोकरीच्या फ्रेंड्सबरोबर टाइमपास करतात किंवा आपला चांगला वेळ हा ते लोक नोकरीच्या गोष्टीत घालवतात आणि त्यानंतर आयुष्यात जाऊन बसतात. अशी माझी अनेक फ्रेंड्स आहेत ज्यांनी, मी मुंबईच्या रुईया कॉलेजचा मी स्टुडंट आहे, माझे अनेक फ्रेंड्स आहेत ज्यांनी माझ्याबरोबर असताना त्या रुईयाच्या कट्ट्यावरती, म्हणजे माझ्या कॉलेजच्या कट्ट्यावरतीच भरपूर वेळ घालवला. आज ते सगळे प्रॉब्लेममध्ये आहेत, आज ते सगळे आर्थिक संकटात आहेत, काही लोकांकडे जॉब पण नाहीये, जॉब आहेत तर छोटे जॉब आहेत किंवा ते बाकी पण भरपूर प्रॉब्लेम फसले. सो हे आपल्याबरोबर झालं नाही पाहिजे. आज तुमच्याकडे चांगला ज्यावेळी काळ असतो त्यावेळी तुम्ही भरपूर मेहनत घ्या, पडत्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच फायद्यात पडतात. आणि त्यावेळी तुम्ही तुम्हाला आठवतं जी काही आपली चांगली किंवा वाईट कर्म असतील ती सगळी आपल्या आठवतात, त्यावेळी जर मी केलं असतं तर आज मी काहीच्या काही असतो, किंवा त्यावेळी मी नशीब मी चांगलं करून ठेवलं म्हणून मी आज चांगल्या रीतीने उभा राहिलेलो आहे. हे दोन्ही गोष्टी आपल्याला घडतील तर माझ्या हिशोबाने तुमच्यावर दुसरी गोष्ट घडली पाहिजे की बाबा नशीब मी त्यावेळी मी करून ठेवलं, त्यावेळी मी चांगली पावलं उचलली म्हणून आज पडत्या काळात मला काही प्रॉब्लेम येत नाहीये. सो हे प्रत्येकाने करणं इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर मी माझे खर्च हे फार कमी ठेवले, माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मी मेंटेन ठेवलं, म्हणजे जेवढं आमचं इन्कम आहे, जेवढं माझ्या कंपनीचं इन्कम आहे त्याच्या 5-10% देखील मी माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठेवलं नाही. ऍक्च्युली आता मी तुम्हाला माझ्या मगाशी व्हिडिओमध्ये मी गाड्या दाखवल्या त्याच्यावरून 4-5 गाड्या मी आणखी एक्स्ट्रा घेऊ शकतो पण मी ते करत नाहीये. ओके, मी माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लिमिटेड ठेवलं, जेवढं माझं इन्कम आहे त्याच्या 10-15% मी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठेवले. त्यामुळे किती काही वरखाली झालं काही झालं तरी जे माझं राहणीमान आहे जे काय आहे त्याच्यामध्ये कुठेही फरक पडत नाही, सगळं सेम तसंच राहतं. कुठली जाऊन कुठली गाडी विकायची वेळ येत नाही किंवा कुठली आर्थिक संकट येत नाही किंवा कोणाची पेमेंट्स वगैरे काही डिले होत नाही, कारण मी ज्यावेळी माझा काळ चांगला होता किंवा आजही आहे त्यावेळी मी माझं जे एक्सपेन्सेस आहेत हे मी फार कमी ठेवले. हे आपल्या लोकांना लक्षात ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. जे लोक अनेक लोक त्या गोष्टीला फॉलो करत नाही, अनेकदा मी लोकांना पाहिलं जेवढं त्यांचं इन्कम आहे जॉब करून किंवा बिझनेस करून जेवढं इन्कम आहे त्याच्या बरोबर कट टू कट ते लोक आपले खर्च आणून ठेवतात. काय काय करतील, कर्ज घेतील, त्याच्यानंतर मग मोठ्या आणखीन गाड्या घेतील, भरपूर लोन घेऊन ठेवतील आणि बरोबर ईएमआय त्या लेवलला आणून ठेवतात. जेणेकरून बिझनेस डाऊन झाला किंवा आता कोरोना सारखं संकट आलं किंवा नोकरी गेली जेवढ्या फास्ट वर गेले तेवढ्या जोरात जाऊन ते आपटतात खाली. सो हे झालं नाही पाहिजे कारण त्यांच्याकडे काही सेव्हिंग पण तेवढी नसते. सो हे मी ह्या चुका केल्या नाही. त्याचबरोबर ज्यावेळी माझं आमचा व्यवसाय एकदम चांगला चालू होता, सगळ्या गोष्टी आमच्या नीट चालू होत्या, ओके, आणि आजही आमचं स्मूथली जे आमचं काम चालू आहे, आता पण आम्ही ऑनलाईन पण आम्ही अनेक गोष्टी आम्ही टाकवतो मार्केटमध्ये आणि आता हा लॉकडाऊनचा पिरियड संपल्यानंतर आम्ही भरपूर चांगल्या गोष्टी आम्ही मार्केटमध्ये घेऊन येत आहोत. कारण त्याचा माझ्याकडे रिसर्च करायला आता माझ्याकडे वेळ आहे आणि कुठलेही आर्थिक संकट नसल्यामुळे एकदम माइंड पण शांत राहतं आणि शांत दृष्टिकोनातून आम्ही त्या गोष्टींचा रिसर्च करू शकतो. जे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओ पण सांगितलं की आज जो काही आपल्या हातात जो वेळ आहे त्या गोष्टीचा नेमका कसा वापर करायचा हे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं देखील, ते मी स्वतः देखील फॉलो करतोय. सो ज्यावेळी माझ्याकडे चांगल्या सगळ्या गोष्टी असतात त्यावेळी मी काय करतो, मी उदाहरण घ्या, समजा मी 100 रुपये कमवतोय महिन्याभरात, त्या 100 रुपयामधनं समजा मला 80-90 रुपये मला ऍक्टिव्ह इन्कम म्हणत, ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, जे काय जॉब किंवा बिझनेस किंवा जे काय आपण करतोय त्यातनं इन्कम, दॅट इज ऍक्टिव्ह इन्कम. आणि समजा 10 किंवा 20 रुपये मला पॅसिव्ह इन्कम म्हणत, पॅसिव्ह इन्कम म्हणजे ज्यावेळी तुम्ही कुठल्या इन्व्हेस्टमेंट्स करतात त्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जे रिटर्न्स येतात, जे रिटर्न्स कदाचित डिव्हिडंड रेंट प्रॉफिट किंवा इंटरेस्ट, रिपीट रिटर्न्स कदाचित डिव्हिडंड रेंट प्रॉफिट किंवा इंटरेस्टच्या मध्ये रिटर्न्स असू शकतात. तर मग ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम हे दोन इन्कम असतात. ज्यावेळी आमचं ऍक्टिव्ह इन्कम चांगलं चालू असतं त्यावेळी आम्ही भले पॅसिव्ह इन्कम भले ते छोटं आहे त्यावरती आम्ही पूर्णरित्या फोकस करतो. का, कारण मला माहितीये आज ऍक्टिव्ह इन्कम भले ते मोठं आहे पण उद्या जाऊन काही कारणांमुळे जर मला काम थांबवावं लागलं, मे बी फिजिकल दृष्ट्या काही प्रॉब्लेम झाला किंवा जसं कोरोनाचं संकट आलं त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला जर आपल्याला काम थांबवावं लागलं तर मला माहितीये ऍक्टिव्ह इन्कम कधी बंद पडू शकतं, भले ते जास्त आहे पण पॅसिव्ह इन्कम भले ते कमी आहे पण ते कधी बंद होणार नाही. तर जेवढा माझा ऍक्टिव्ह इन्कम फोकस होता तेवढा किंवा त्याहूनही जास्त माझा कायमरित्या पॅसिव्ह इन्कम फोकस राहिला आहे. त्यामुळे मी वेगवेगळे आम्ही काही बिझनेसमध्ये मी सायलेंट पार्टनर पण आहे किंवा आम्ही पॅसिव्ह इन्कम डेव्हलप केलेले आहेत, आम्ही भरपूर ऍसेट्स डेव्हलप केलेले आहेत ज्यातून आम्हाला इन्कम मिळतं, घराचं भाडं असो किंवा बाकी पण काही गोष्टी आहेत त्याच्यावर आम्हाला इन्कम येतं. सो त्यामुळे आमचं काम चालू असो किंवा बंद असो आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हाला कायमरित्या पॅसिव्ह इन्कम येत राहतं. हे मी माझ्या लोकांना कायमरित्या बोलत असतो आणि लक्षात घ्या ज्यावेळी सगळं चांगलं चालू असतं त्याचा लोक विचार करतात की बाबा मी कुठे खर्च करू काय करू, पण उद्या जर मी जिवंत नसेन किंवा उद्या जाऊन काय फायनान्शियल प्रॉब्लेम आला, माझी नोकरी व्यवसाय नसेल तर त्यावेळी काय, ह्या गोष्टीचा फार कमी लोक विचार करतात.
आणि त्याचा मी विचार केला म्हणून आम्हाला आज कुठल्या आर्थिक संकटही येत नाही, जे आपण देखील फॉलो केलं पाहिजे. त्याचबरोबर इव्हन मी प्रॉपर फायनान्शियल नॉलेज मी स्वतः पण डेव्हलप केलं आणि मी माझ्या लोकांना देखील देत गेलो. आज लक्षात घ्या, जेवढं आपलं कामधंदा इम्पॉर्टंट आहे तेवढं किंवा केव्हा त्याहून जास्ती आपलं आपल्याला फायनान्शियल नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच आज माझ्याकडे भरपूर पॅसिव इन्कम आहे आणि आम्ही लोकांना शेअर मार्केट ट्रेडिंग शिकवतो. आज मी भरपूर चांगलं ट्रेडिंग करून देखील आज आम्ही चांगला पैसा कमवतोय. आज ट्रेडिंग करून, आज माझ्याकडे वेळ आहे तर मी दिवसभर ट्रेडिंग करून पण मी भरपूर चांगला त्यातनं पैसा कमवतो. ओके, सो हे देखील करणं आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. सो आमचे ट्रेडिंगमधनं पैसे येतात, आमच्या व्यवसायामधनं पैसे येतात, आमचा आम्ही जे सायलेंट पार्टनर त्यातनं पैसे येतात, आमचं जे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत म्हणजे शेअर्स आहेत त्यातनं आम्हाला डिव्हिडंड येतं, त्याच्यानंतर आम्ही जे प्रॉपर्टीज घेतले त्यातनं आम्हाला रेंट येतं. असे अनेक इन्कम सोर्स आहेत जे अनेक लोक करण्या मागे पडतात. आज माझं वय आहे 32. वयाच्या 32 वर्षी मी सगळ्या गोष्टी मी डेव्हलप करून ठेवलेल्या आहेत. तेही स्वतःच्या जीवावर, कुठलंही नको ते कर्ज न घेता किंवा कोणाबरोबर बिझनेस पार्टनर न म्हणता किंवा कोणाची लायबिलिटी स्वतःच्या अंगावर न घेता सगळ्या गोष्टी मी डेव्हलप केलेल्या आहेत. अनेक लोक मला बोलतात की पैसा असेल, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही सगळं करू शकताय. प्लस शिवाय फ्रेंड्स, मी पण एक सामान्य घरातला मुलगा आहे. माझे वडील एक सेमी गव्हर्नमेंट नॉर्मल जॉब करणारी व्यक्ती होती. सगळं मी स्वतःहून डेव्हलप केलेलं आहे. लोकांना गैरसमज असतो की ह्याला कोणतरी भरपूर मोठी मदत केली असेल किंवा अचानक कुठेतरी पैसा आला, असं कुठलाही असा हे नाही आहे, मिरॅकल नाही घडतं. मी 5,000 रुपयापासून मी ट्रेडिंगला सुरुवात केलेली होती. ते मी ट्रेडिंग करून माझे भरपूर पैसे वाढवले, ट्रेडिंग केलं, इन्व्हेस्टमेंट केल्या, भरपूर ग्रोथ करत गेलो. स्वतःवरती मी नको तो खर्च मी फार कमी करत गेलो. मी नको ते ब्रँडेड गोष्टी, मला हे पाहिजे ते पाहिजे, त्याच्याकडे मी वळत गेलो नाही. आणि त्यामुळे मी स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवलं, फायनान्शियल ज्ञान घेतलं आणि मी स्वतःचे इन्व्हेस्टमेंट वाढवले, म्हणून मला त्याचा भरपूर चांगला फायदा झालेला आहे. तोही आपण लक्षात ठेवायचा आहे आणि म्हणून आम्ही ऍसेट पण चांगले त्यामध्ये क्रिएट केलेले आहे. त्याचबरोबर इव्हन मी माझ्याकडे असलेला पैसा हा फार वाईसली यूज केला. आज मी 1 रुपया खर्च करत असेन, 1,000 करण्यात 1,00,000 किंवा 1 कोटी खर्च करत असेन, मी विचारपूर्वक खर्च करतो. मग खरोखर गरजेचं आहे का तरच मी खर्च करतो, गरज नसेल मी चुकूनचा खर्च करत नाही. 1-1 रुपया मी नीट खर्च केला, त्याचं फळ म्हणून आज आम्हाला मिळतं की आज ती लक्ष्मी आपल्याकडे टिकून राहते. सो 1-1 रुपया आपल्याला नीट लक्षात हे करायचं आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, अजून एक गोष्ट मी फॉलो केली ती म्हणजे मी जे कोणाचे पेमेंट्स, म्हणजे ज्यावेळी आमचं सगळं रोलिंग चांगलं चालू असतं त्यावेळी आम्ही उगीच कोणाची पेमेंट सहसा अडकून ठेवत नाही. सगळ्यांचे पेमेंट्स आम्ही टाइमवर देतो. त्यामुळे होतं असं, आज जेव्हा पडता काळ येतो, ज्यावेळी अर्थव्यवस्था डाऊन जाते किंवा लॉकडाऊन सारखी वेळ येते किंवा जसं कोरोना संकट आलेलं आहे आपल्यावरती, राईट, सो त्यावेळी ज्यांचं कोणाचं पेमेंट बाकी असतं ते पहिले आपल्याकडे पैसे मागायला येतात. आणि त्यावेळी आपल्याकडे देखील पैसे नसतात की आपल्याकडे असतील जर आपण त्यांना दिले तर आपल्यावर आर्थिक संकट येऊ शकतो. तर आम्ही कोणाची लायबिलिटीज देखील ठेवले नाहीत. जे यायचे पैसे तर आम्ही सगळ्यांचे टाईमवर आम्ही पेमेंट करतो. त्यामुळे आज आमच्याकडे कोणी पैसे मागणारा देखील नाही. आज आमचा कारभार भरपूर मोठा आहे, भरपूर व्यवसाय आहे, हजारो पब्लिक आज माझ्याकडे येत असते, पण कोणी पैसे मागणार नाही की अरे तुमचे पैसे मला देणं बाकी आहे असं सहसा कोणी नाही आहे. सो ही देखील आम्ही गोष्ट फॉलो केलेली आहे. आणि कुठलाही फायनान्शियल बॅकलॉग आम्ही उगीच क्रिएट करून ठेवलेलं नाही आहे. जे काही पेमेंट्स, म्हणजे टॅक्सेशन असो, GST असो, कुठलाही पेमेंट्स असो, प्रॉपर्टी टॅक्स असो, सगळं आम्ही टाईमवर पे करतो, म्हणून कुठलाही सहसा बॅकलॉग देखील आमच्यावरती राहत नाही. सो हे लक्षात ठेवणं देखील फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग मी कायमरित्या फ्रेंड्स सहसा मी अप्रिशिएटिंग ॲसेट्स वरती मी इन्व्हेस्टमेंट करत गेलो, ना की मी डेप्रिसिएटिंग ॲसेट्स. म्हणजे काय आपण समजून घेऊया. अप्रिशिएटिंग ॲसेट्स म्हणजे अशा इन्व्हेस्टमेंट ज्यामध्ये आपल्याला कायमरित्या वाढ मिळत राहते. जसं शेअर आहे, प्रॉपर्टी आहे, गोल्ड आहे किंवा तुमचा व्यवसाय आहे, ज्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तुम्हाला कायमरित्या त्याच्या ग्रोथ मिळत राहते. हे झाले तुमचे ॲप्रिसिएटिंग ॲसेट. आणि डेप्रिसिएटिंग ॲसेट म्हणजे तुम्ही आज ती गोष्ट खरेदी करा आणि तुम्ही उद्या जाऊन विका, तुम्हाला 10-20-30% तुम्हाला भाव कमी झाले असेल. जसं की एक्झाम्पल घ्या, मोबाईल फोन आहे, तुमचे गॅजेट्स आहेत, तुमचं गाड्या बिड्या आहेत, ओके, ते होम अप्लायन्सेस आहेत, तुम्ही हे सगळ्या गोष्टी आज विकत घ्या, उद्या जाऊन विका, प्रॉपर चांगल्या कंडिशनमध्ये विका, तरी मग तुम्हाला 10-20-30% तुम्हाला कमीच रेटेल. ज्याला बोलला तो डेप्रिसिएटिंग ॲसेट. तो मी माझ्याकडे आलेला पैसा सहसा मी डेप्रिसिएटिंग ॲसेटवर मी खर्च करत गेलो नाही. मी ते अप्रिसिएटिंग ॲसेटवर मी ते पैसे खर्च करत गेलो. आणि जे काही मी डेप्रिसिएटिंग ॲसेटवरती खर्च केलेला आहे ते पण माझ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनात किंवा मला जी गरज आहे त्याच्यावर खर्च केलाय. विशेष गरज नसताना मी पैसे खर्च नाही केले. मला आयफोन पाहिजे, हे पाहिजे, मला गरज नाही आहे. मला जे फोन पाहिजे, आता मी पण जे फोन टॅब वगैरे वापरतो सगळे महागडे आहेत, पण त्याची मला खरोखर गरज आहे माझ्या कामाच्या दृष्टिकोनातनं. त्या गोष्टी मला खरोखर गरज आहे म्हणून मी खरेदी केलेल्या आहेत, की फक्त मला लोकांना दाखवायचं आहे किंवा लोकांना मला माझं मोठं दाखवायचं आहे म्हणून मी ते खर्च केले नाही. आणि म्हणूनच भलेही मी त्याच्यावर जास्ती पैसे खर्च केलेले आहेत, पण त्याहून जास्त मी त्याचा उपभोग घेतो किंवा त्याहून जास्त मी इन्कम त्यातनं आम्ही जनरेट करू शकतोय.
कारण हे जे टॅब कॉम्प्युटर लॅपटॉप ह्याच्यात मला खर्च करावा लागतो का, कारण माझं सगळं काम हे ऑनलाईन आहे. सो जर मी ह्याच्यावरती नीट खर्च केला तर आमचं इन्कम देखील त्यातनंच वाढत असतं. आमचं सगळं ऑनलाईन कामातून आमचं इन्कम वाढतं. आज आम्ही जो तुमच्या समोर ज्या कॅमेऱ्यातनं बोलतोय तो पण भरपूर मोठा हाय एंड कॅमेरा आहे ज्यातनं मी तुमच्याशी बोलतोय. त्याच्यावरती पण आम्ही लाखो रुपये खर्च केलेले आहेत. पण आज तो कॅमेरा मी घेतलेला आहे म्हणून तुम्हाला मी हा चांगला हाय डेफिनेशनचा मी व्हिडिओ तुमच्यावर मी शेअर करू शकतोय. नाहीतर मग तुम्हाला मी एवढं चांगलं हे देऊ शकलो नसतो व्हिडिओ, राईट. सो आम्ही अशा गोष्टीवरती आम्ही खर्च करतो. डेप्रिसिएटिंग ॲसेटवरती सहसा जेवढं टाळता येईल तेवढं आम्ही टाळतो आणि आम्ही एप्रिसिएटिंग ॲसेटवरती आम्ही पैसा खर्च करतो जे आपण नीट कायमरित्या आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर इव्हन मी जसं मी बोललो की माझे मी एक्सपेन्सेस मी कार फार कमी ठेवले आणि मी माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे लिमिटेड ठेवलं म्हणून आजही माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन आहे. नाही तर असं होतं अनेकदा लोकांचं पाहिलेलं आहे की जेव्हा सगळं चांगलं चालू आहे त्यावेळी त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग भरपूर हाय असतं. ज्यावेळी प्रॉब्लेममध्ये येतात त्यावेळी डायरेक्ट त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लो होतं. त्यांना गाड्या विकाव्या लागतात किंवा त्यांचे नोकर चाकर कमी करावं लागतात. त्यांना भरपूर प्रॉब्लेम येतात जे आमच्यावर आम्हाला करावं लागलं नाही. त्याचबरोबर इव्हन लक्षात घ्या फ्रेंड्स, जेव्हा आपण फायनान्शियली नीट सेटल असतो ओके आपल्याला फायनान्शियल जास्ती काही प्रेशर नसतं जसं आज माझ्या आयुष्यात आहे, त्यामुळे आपल्याला मेंटल पीस असतो आणि मेंटल पीस असल्यामुळे आज जेव्हा माझ्याकडे वेळ असेल ओके त्यावेळी मी माझा पुढचा फ्युचरचा विचार करू शकतो. भरपूर क्रिएटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो. पुढे व्यवसायामध्ये काय करायचं आहे, काय वाढवायचं आहे, काय नवीन गोष्टी टाकायच्या, लोकांना मी आणखीन काय देऊ शकतो, आणखी ज्ञान कसं वाढवू शकतो, काय रिसर्च करू शकतो, अशा अनेक गोष्टी, कुठली पुस्तकं वाचू शकतो, कुठलं ज्ञान जपू शकतो, कुठले मी सेशन्स अटेंड करू शकतो, जे काय आहे ते सगळं ते डोकं चांगलं चालतं. आज जर माझ्यावर फायनान्शियल जर प्रेशर असतं तर मी या सगळ्या गोष्टीचा मी विचार करू शकलो नसतो. आणि जेव्हा मी हे सगळं मी क्रिएटिव्ह विचार करतो त्यामुळे आमची कंपनी किंवा आमचं काम हे आणखीन एका नेक्स्ट लेवलला जातं आणि आम्ही आणखीन चांगली ग्रोथही करू शकतो. सो त्यामुळे आणखीन आपण फायनान्शियलदृष्ट्या आपण आणखीन यशस्वी होऊ शकतो जे मी स्वतः फॉलो केलेलं आहे. आणि इव्हन मी अजून एक गोष्ट फॉलो केली आहे की मी अशा क्षेत्रामध्ये आहे जे एसेन्शियल क्षेत्र आहे म्हणजे त्याशिवाय आपण राहू शकतच नाही. जसं की आता आम्ही टीव्हीवरती शोज पण करतो ओके आमच्या शेअर मार्केट रिलेटेड, तर टीव्ही चॅनल देखील कधी बंद पडू शकत नाही. जसं न्यूज चॅनल हे एसेन्शियल आहे. आज लॉकडाऊनच्या काळात पण न्यूज चॅनल हे चालू आहेत. मीडिया लोकांना कुठेही त्यांना थांबवत नाहीत पोलीसवाले, राईट. किंवा आमचं शेअर बाजार देखील आहे ज्याच्यात आमचं काम आहे. शेअर बाजार कधी बंद होऊ शकतच नाही. जर शेअर बाजार बंद पडलं तर अख्खी अर्थव्यवस्था ही ढासळून जाईल आणि भरपूर मोठा आर्थिक प्रॉब्लेम हा देशाला सहन करावा लागेल. सो शेअर बाजार कधी बंद होणार नाही, त्यावेळी आमचं ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट किंवा आमचे इन्कम आहे हे देखील कधी बंद होणार नाही. तो मी अशा क्षेत्रांबरोबर मी कनेक्टेड राहतो जे क्षेत्र कधी बंदच होणार नाही किंवा ते भरपूर एसेन्शियल क्षेत्र आहेत असे माध्यम आम्ही निवडत असतो. सो हे देखील आपण करू शकतो आणि त्यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या आम्ही हे भरपूर चांगले ते आम्ही सेटल्ड हे आहोत. त्याचबरोबर लक्षात फ्रेंड्स, इव्हन अजून एक गोष्ट सांगायची आहे की जसं मी बोललो की आम्ही शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमधून आम्ही भरपूर चांगला फायदा कमवत असतो. माझा मेन जो इन्कम सोर्स आहे किंवा माझं मेन जे काम आहे हे शेअर ट्रेडिंग करून आहे. आज जी माझ्या करिअरची मी प्रगती जी केलेली आहे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून मी केलेली आहे. आणि इव्हन इन्व्हेस्टमेंट्स आज गुंतवणूकीमध्ये आमचा चांगला पैसा हा बनत असतो. आज जेव्हा ज्यावेळी COVID-19 संकट आलं ओके आणि आज जेव्हा कोरोना आपल्या देशामध्ये आलेला आहे तर नक्कीच आपल्याला पहिली गरज कुठली लागणार तर आपल्याला फार्माची गरज लागणार. हेल्थ इंडस्ट्री पॉईंट फार्मास्युटिकल म्हणजे औषधांची आपल्याला गरज लागणार. सो हे तर आत्ता संकट आलं हो पण आम्ही ऑलरेडी सगळं प्रेडिक्ट करून बसले होतो. ऑलरेडी आम्हाला सगळं ज्ञान होतं. मी भरपूर मोठा पैसा माझा मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये लावून बसलो आहे. मी माझ्या टीव्ही चॅनलच्या शोजच्या माध्यमातून इव्हन माझ्या सेशन्समध्ये देखील माझ्या लोकांना ते त्या फार्माच्या शेअर्सबद्दल मी लोकांना गाईड केलेलं आहे. त्याबद्दल मी ज्यावेळी तुम्ही आमच्या मोफत कार्यशाळा अटेंड करता ज्या आता सध्या आम्ही लाईव्ह म्हणजे सेशन आम्ही फिजिकल शेअर्स सेशन्स घेणार नाही आहोत आम्ही, कारण लॉकडाऊन आहे किंवा लॉकडाऊन जरी संपलं तरी देखील पुढे जाऊन अशी वेळ येईल की आपल्याला सहसा मास गॅदरिंग वगैरे करता येणार नाही जोपर्यंत पूर्ण आपल्या देशावर कोरोना संकट जात नाही तोपर्यंत. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही जेवढे पण सेशन्स आहेत, फ्री सेशन आहेत, कोर्सेस आहेत, ते सगळं आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही ते सगळं कंडक्ट करणार आहोत सध्या ओके. ज्याने का आम्ही हे ज्ञान जे आता तुम्हाला जे बोललो हे तर एक छोटासा नमुना होता, पण हे पूर्ण ज्ञान आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही आमच्या वेबिनार्स म्हणणं, सेशन्स म्हणणं, व्हिडिओ सेशन्स म्हणणं आणि ऑनलाईन सेशन म्हणणं तुमच्यापर्यंत मी हे सगळं ज्ञान हे पोहोचू शकतो. सो आम्ही शेअर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटचं आम्ही लोकांना हे ज्ञान हे देत असतो आणि त्यातनं आम्ही चांगला आज लोकांच्या आयुष्यामध्ये फायदा करून दिलेला आहे. सो तुम्हाला देखील जर माझे शेअर ट्रेडिंगचे आणि इन्व्हेस्टमेंटचे माझे जर सेशन्स तुम्हाला जर अटेंड करायचे असतील फ्री सेशन्स, सो तुम्ही करू शकता. तुम्ही माझं युट्यूबचं चॅनल जे आहे ज्यावर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय ते तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माझे वेगवेगळे व्हिडिओज देखील दिसतील. टी व्ही चॅनलचे News18 लोकमतच्यावर तुम्हाला व्हिडिओज दिसतील. त्यामध्ये आमचे नंबर्स दिलेले आहेत. त्या नंबरवर तुम्ही फक्त मिस कॉल तुम्हाला द्यायचा आहे आणि मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला आमच्या टीमकडनं कॉल येऊन जाईल
किंवा ऍटलीस्ट मेसेज तरी येऊन जाईल आणि तुम्हाला आमचे जेव्हा पण वेबिनार्स वगैरे काय असेल किंवा ऑनलाईन सेशन जेव्हा पण असेल किंवा माझी मी जेव्हा पण युट्यूबवरती किंवा फेसबुकवरती मी लाईव्ह येणार असेल त्यावेळी तुम्हाला असं नोटिफिकेशन SMS थ्रू किंवा कुठल्याही माध्यमात तुम्हाला नोटिफिकेशन आमच्याकडे येऊन जाईल जेणेकरून तुम्ही माझी कनेक्ट होऊ शकता आणि ते माझे फ्री सेशन तुम्ही माझे अटेंड करू शकता आणि त्याचा भरपूर चांगला लाभ तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच हा घेऊ शकता. ओके, ते नंबर तुम्हाला मिळतील सर, पण माझ्याकडनं तुम्हाला नक्की नंबर तुम्हाला मला शेअर करायला आवडेल. पहिला जो नंबर आहे तो आहे 9323177777. आय रिपीट, 9323177777. आणि दुसरा नंबर आहे 9323577777. आय रिपीट, दुसरा नंबर आहे 9323577777. ह्या तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे पण आपली मराठी माणसं आहेत त्यांना सगळ्यांना हे सेशन अटेंड करते. पूर्णतः मराठीमध्ये सेशन असतात. तुम्ही शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून भरपूर चांगला पैसा कमवू शकता. आज माझी भरपूर लोक आहेत जे ट्रेडिंग करून आज या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा माझी अनेक लोक ट्रेडिंग करून रोजच्या रोज भरपूर चांगला पैसा कमवत आहेत आणि ज्यांची नोकरी व्यवसाय गेलेले आहेत किंवा ज्यांना काम काय करता येत नाहीये किंवा त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे किंवा थोडा जरी वेळ आहे हार्डली 8-10 मिनिटं तुम्ही शेअर्स निवडून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. याचं पूर्ण योग्य ज्ञान तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेत मिळतं. म्हणजे आता सध्या आम्ही वेबिनार थ्रू आम्ही लवकरच मोफत कार्यशाळा आम्ही ते कंडक्ट करणार. नक्कीच आज तुम्हाला भरपूर चांगला फायदा होईल. तर असाच जो तुम्हाला मी जो फायदा देणार आहे असा जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सना पण जर फायदा करून द्यायचा असेल तुम्ही एक काम होऊ शकता की हा जो मी तुम्हाला आज जो तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करू. जर तुम्हाला खरोखर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्यामध्ये दिलेली तुम्हाला माहिती जर खरोखर चांगली वाटली असेल तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स बरोबर तुम्ही नक्की शेअर करू शकता. ओके, आज आपण नको ते कंटेंट आपण शेअर करत असतो, नको ते जोक्स आपण शेअर करतो. आज म्हणजे देशावरती जे कोरोनाचं आर्थिक मोठं संकट आलेलं आहे ज्यामध्ये जे जीवघेणी संकट आहे त्यावरती जेवढे जगभरामध्ये ज्यांनी कोणी जेवढे जोक्स नसते बनवले तेवढे एकटा भारताने त्या टिकटॉकवरती जोक्स बनवले. हे जोक्सचा विषय नाहीये, हा भरपूर मोठा संकट आहे जे आपल्याला भरपूर सिरियसली घेतलं पाहिजे आणि त्यावरती बनवलेले जोक्स अनेक लोक फॉरवर्ड करत असतात. त्यातनं काही जोक्स मला देखील आले होते, भरपूर मला राग आला, त्या लिटरली त्या लोकांना मी ब्लॉक करून टाकलं व्हॉट्सअपवरनं. ओके, सो असे नको ते जोक्स पाठवण्याबदली आपण हे नॉलेज लोकांपर्यंत पोहोचू शकतो ज्याने का जे कोणी आज आर्थिक संकटामध्ये असतील ते ह्या व्हिडिओमध्ये त्यांना थोडीफार का होईना प्रेरणा मिळेल आणि ते आपल्या आयुष्यामध्ये ते अतिदृष्ट्या एक चांगलं पाऊल हे उचलू शकतील. तुम्ही हे सगळ्याच तुमच्या फ्रेंडशी नक्की हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इव्हन तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही बेल आयकॉन नक्कीच तुम्ही दाबू शकता ज्याने का माझे पुढचे जेवढे पण येणारे व्हिडिओ असतील मी अनेक अजून तुमच्यावर व्हिडिओ शेअर करणार आहे. जेवढे पण येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन होऊन जाईल आणि तुम्ही ते व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकता आणि नक्कीच मी तुमच्यावर नक्कीच चांगलं ज्ञान हे पुढे पण द्यायचा प्रयत्न करेन. एवढा वेळ तुम्ही दिलात, माझा व्हिडिओ पाहिलात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्स लॉट फॉर युअर प्रेशियस टाइम. थँक्यू.